मेंदूमध्ये झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे मेंदू मृत झालेल्या 18 वर्षीय युवकाच्या अवयवदानामुळे 2 गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले. मेंदू मृत रुग्णाच्या यकृताचे प्रत्यारोपण गरजू रुग्णांवर करण्यात आलं, त्यामुळे ते लवकरच निरोगी आयुष्य आता जगू शकणार आहे. अवयवदान केलेला ब्रेनडेड 18 वर्षीय युवक हा जिंतूर येथील रहिवासी होता आणि तिकडे ज्ञानोपासक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता 12वीच्या वर्गात शिकत होता. या संदर्भात अधिक माहिती देताना परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ गबाळे यांनी सांगितलं की जिंतूर येथील 18 वर्षीय सार्थक नवले या रुग्णाचा मेंदू मृतवत झाल्यानं प्रमुख नातेवाईकांनी घेतलेल्या धाडसी निर्णयानुसार 2 किडन्या आणि यकृत काढण्यात आलं. या अवयवांचे गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे 2 अवयव पाठवण्यात आलेले आहे. मेंदू मृत झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी योग्य वेळी घेतलेला निर्णय हा अवयवदानाला प्रोत्साहन देणारा ठरलेला आहे. या निर्णयाचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे. तर सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगावी इच्छिते की आज देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयवदानाची शस्त्रक्रिया परभणीच्या इतिहासात सर्वप्रथम पार पाडण्यात आलेली आहे. तर सार्थक प्रवीण नवले 16 वर्षीय रुग्ण जिंतूर येथील रहिवासी 21 ऑक्टोबर रोजी मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे भरती झाला होता आणि 24 ऑक्टोबर रोजी तो मेंदूने मृत घोषित करण्यात आला होता. परंतु आई वडिलांची समाजाबद्दलची निष्ठा आणि समाजात काहीतरी दान करण्याची इच्छा या गोष्टींमुळे आई वडिलांच्या मोठेपणामुळे आणि त्याच्या घरच्यांच्या मोठेपणामुळे आज त्याच्या नातेवाईकांनी अवयवदानाची संमती दर्शवली. काल 24 ऑक्टोबर 2024 रोजी जेव्हा तो मेंदूने मृत घोषित करण्यात आला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी स्वतः होऊन अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे त्या 17 वर्षीय मुलाचे यकृत आणि 2 किडनी हे अवयव दुसऱ्या रुग्णांसाठी एक संजीवनी म्हणून ठरले. हे एका रुग्ण संभाजीनगर येथील रुग्णाला यकृत आणि किडनी आणि नांदेड येथील रुग्णाला किडनी दान करण्यात आले, ज्यासाठी ट्रॅफिक पोलीस आणि सर्वांनी ग्रीन कॉरिडोर निर्माण करून परभणी जिल्ह्यातील ह्या ऐतिहासिक प्रसंग घडविण्यास अमाप सहकार्य केले. तर परंतु या सर्व ऐतिहासिक गोष्टींमध्ये एक खंताची बाब ही आहे की आज कॅडेवर ट्रान्सप्लांटसाठी आज देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅडेवर ट्रान्सप्लांटची परवाना आलेला असूनसुद्धा परभणीतील एकाही नातेवाईक रुग्णाने या गोष्टीचा लाभ घेऊ शकला नाही आहे. कारण की त्याने कॅडेवर ट्रान्सप्लांटसाठी म्हणजे ज्या रुग्णाला किडनी प्रत्यारोपण लागणार आहे आणि ज्याला वारंवार डायलिसिस करावे लागतात त्यांनी जर का वेळीच आपल्या देवगिरी हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन केलं असतं. काही जणांना प्रॉब्लेम असतो की त्यांचे भाऊ बहीण किंवा आई वडील कोणी किडनी दान देत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत काही आजार दुर्गम आजारांमुळे. परंतु कॅडेवर ट्रान्सप्लांटमुळे ही गोष्ट त्यांना एका मेंदूने मृत झालेल्या रुग्णाकडनं भेटू शकली असती आणि ही आपल्या परभणीच्या हक्काची किडनी होती. की कारण की जेव्हाही केव्हाही कॅडेवर ट्रान्सप्लांट होतात तेव्हा ज्या हॉस्पिटलमधून अवयवदान होते त्या हॉस्पिटलला प्रथम प्राधान्य दिलं जातं अवयव प्रत्यारोपणासाठी. तर त्यामुळे ही गोष्ट परभणीकरांच्या परभणीकर लाभ घेऊ शकली नाही आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात परभणीकर नक्कीच या गोष्टीचा लाभ घेतील आणि कॅडेवर ट्रान्सप्लांटसाठी नक्कीच किंवा लाईव्ह ट्रान्सप्लांटसाठी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रजिस्टर करतील. जवळजवळ ही प्रक्रिया 30 ते 32 तास चालली आहे आणि यात भरपूर सारे देवगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि यांचे मुलाचे आणि आय सी यू स्टाफ आणि ऑपरेशन थिएटरचा स्टाफ आणि संभाजीनगरहून येणारे डॉक्टरांची टीम, पुण्याहून येणारे डॉक्टरांची टीम आणि नांदेडहून येणारे डॉक्टरांची टीम असे भरपूर लोकांचे आमूलाग्र ह्यात सहभाग होता आणि 30 ते 32 तास जवळपास ही